नागपूरच्या राजनगर येथे एका फ्रीलॅन्सिंग फोटोग्राफरच्या घरी घुसून त्याला ठार मारण्याचा धक्कादायक प्रकार शहरासमोर आला असून या घटनेमागे वाद काय होते हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मृतक फोटोग्राफरचे नाव विनय पुणेकर असं सांगण्यात येत आहे. शनिवारी नागपुरात एका फ्रीलॅन्सिंग फोटोग्राफरच्या घरात घुसून त्याला गोळी मारण्यात आली आहे. यामुळे फोटोग्राफर विनय पुणेकर जागीच ठार झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. सदर परिसरातील राजनगर येथे विनय पुणेकर एकटा राहत असला असून सध्या त्याच्या हत्यामागचे कारण स्पष्ट झाले नाही. मृतक विनय पुणेकर हा नागपूरच्या टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात सुद्धा काही वर्षाआधी कार्यरत होता. तो सध्या फ्रीलॅन्सिंग फोटोग्राफरचे काम करण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विनय उर्फ बबलू पुणेकर एक 12:30 एक अननोन व्यक्तीने फायर करून हत्या करण्यात आलेली आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही प्राथमिक आम्हाला जी इन्फॉर्मेशन जे फुटेज आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्या व्यक्तीचा आम्ही शोध घेत आहोत आणि हा गुन्हा लवकरच आम्ही डिटेक्ट करतो. त्या आतापर्यंत आम्ही जे काही प्राथमिक आम्हाला आहे काही फुटेज मिळालेत काही फोटो मिळालेत त्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि पुढे त्याचं निश्चितच आम्ही कारण मिळेल की का कोणत्या कारणाने हा घटना घडलेली आहे. त्याच्या अनुषंगानेच आम्हाला काही फोटोग्राफ्स मिळालेले आहेत आणि आम्ही जे सीडीआर जे मृतकाचा मोबाईल पण आम्हाला मिळालेला आहे त्याच्या अनुषंगाने सकाळपासून कोणी कॉल केलेले आहेत कोण आलेले आहेत कोण भेटा येणार होते त्याच्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे.